नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवैकळीच मूलधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी करिता गणित सेतू अभ्यासक्रम, दिवस आहे 16वा आणि आजचं क्षेत्र आहे संख्याज्ञान. घटक आहे संख्यांची ओळख व लेखन, ओळख व वाचन आणि उपघटक आहे ओळख व लेखन, वाचन लेखन दोन्ही प्रकारे आहे याच्यामध्ये. आणि उपघटक आहे याच्यामधला 51 ते 60 पर्यंत त्याच्या संख्यांची ओळख व लेखन. तर आता आज आपण उजळणी पाहणार आहोत 51 ते 60 पर्यंतच्या संख्यांची. तुम्हाला आता अंकी आणि अक्षरी दोन्ही प्रकारची मी ओळख करून देणार आहे. तर तत्पूर्वी पाहणार आहे आपण, थोडस आठवूया. तर याच्यामध्ये पहा, ह्या ज्या आहेत हे असे बंच आहेत, म्हणजे आपण 10-10 पण असे बांधलेले असतात दशक. तर हे किती आहेत पहा असे प्रकारचे, तर हे आहेत 1, 2, 3, 4, 5, म्हणजे एकात 10, 10, 20, 30, 40, 50 आणि हा एक आहे तो एकटाच आहे, बरोबर आहे. म्हणजे हे 5 दशक आणि हा एक आहे तो एकक. दशक कधी तयार होतो तर तो 10 झाल्यानंतर. मी तुम्हाला सांगितलेलं आहे 10 जेव्हा काढ्या होतात तेव्हा आपण त्याला असं बांधतो आणि तो असतो दशक. आणि जे एकटे एकटे राहतात ते असतात एकक. म्हणजे पहा याला म्हणतात 5 दशक 1 एकक, 5 दशक 1 एकक. तर हा आपण काय म्हणतो लिहिताना हे आहे 51. तर जे 51 संख्या आहे तर ती अशा प्रकारे 51. आता दुसरी पहा 51 ते आता आपल्याला 60 पर्यंत त्या संख्या दशक एकक रूपात सांगता आल्या पाहिजे. म्हणजे आता पहा मी आता तुम्हाला दाखवते 1, 2, 3, 4 आणि ही 5, हे झाले 50 आणि ही झाली 1 काळी. तर हे झाले 51. हे एवढं तुम्हाला समजलं. आता पुन्हा तेच खाली घेऊया आपण, हे 5 दशक आणि आता 1 च्या ऐवजी 2 काढ्या. तर हे झाले 5 दशक 2 एकक. वाचायचं कसं आहे, हे 5 दशक 2 एकक हे झाले 52. आता तेच आपल्याला खाली सरकवा, हे 5 दशक आणि 1 काडी आणखी वाढवा. तर हे झाले 5 दशक 3 एकक झाले 53. पुन्हा आता हे 5 दशक आणि ह्या 4 काड्या म्हणजे 3 च्या आता 1 1 काडी आपल्याला वाढवायची आहे. हे 1 जे आहे आपण वाढत जातो ते एकक असतात, हे एकक असतात. चिल्लर जे असतात हे काड्या वेगळ्या वेगळ्या आहेत, ह्या ते एकक असतात. आणि हे बांधलेले आहेत हे दशक असतात. हे 5 आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणून हे 5 दशक आणि हे 3 हे आता 4 एकक, म्हणजे हे झाले 54. त्याच्यानंतर आता हे 5 दशक तसेच खाली घ्या आणि हे 5 एकक, 5 दशक 5 एकक हे झाले 55. पुन्हा आता हे 5 दशक आणि हे 6, 5 दशक 6 एकक झाले 56. पुन्हा 5 दशक आणि 7 एकक खाली आपले हे 7 झाले. 5 दशक हे आणि हे 7 एकक हे झाले. वाचन अशा प्रकारेच करायचं आहे, 5 दशक 7 एकक 57. पुन्हा आता 5 दशक 8 एकक, म्हणजे आता ह्या काड्या मी इथंच ठेवते. ह्या हे झाले हे 5 दशक 1, 2, 3, 4, 5 आणि हे पाहता काड्या 2, 3, 4, 5, 6, 7 आणि ही 8, म्हणजे 5 दशक 8 एकक झाले 58.
आता येत आणखी एक काडी वाढवली तर झाले 5.91 तर झाले 59 आणि आता पहा वेळ आली तर हे जे आहे हे असे 10 झाले की ह्याचा बांधायचा आपल्याला गठ्ठा आणि हे झाले आता एककचे दशक झाले. आता हे आपण काय करणार आहे अशा प्रकारे तुम्हाला मी याचा हा गठ्ठा तयार झाला. हा झाला मी याला बरोबर लावलं तर हा झाला याचा गठ्ठा. तर हे झाले पहा 1.2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे 6.01. आता काही आहे का इकडे? नाही. आणि म्हणून याला म्हणतात 60. तर अशा प्रकारे आपल्याला वाचन करायचं आहे. 5.11, 51, 5.52, 52, 5.3, 53, 5.54, 54, 5.55, 55, 5.61, 56, 5.71, 5.81, 58, 5.19, 59 आणि 6.01. आता इथे मी तुम्हाला दाखवलं याच्यामध्ये सगळे 10-10 बंडल तयार झाले. इथं दाखवते मी 1, 2, 3, 4, 5 आणि हे हा एक आहे मी तो बांधणार आहे तर हा 6वा. तर असे 6.01 झाले आणि 0.1 झालं आणि म्हणून 60 झाले. तर अशा प्रकारे आपण 51 ते 60 संख्या अंकी आणि अक्षरी कशी लिहायची मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता आपण जे पुढे पाहणार आहोत तर ते आहे आता ह्याच्यामध्ये तर थोडी उजळणी करायची म्हणजे खालील तक्ता पूर्ण करायच्यामध्ये पहा 5.31 आहेत म्हणजे आपण जसे हे पाहिले हे 5.1 म्हणजे हे 5 पहिले बंडल तुमचे असे आणि 3.1 म्हणजे किती झाले 5.53 आहे की नाही. तर इथं 10 किती माळा आहेत ह्या म्हणजे माळा म्हणजे बंडल घ्या आपण 1, 2, 3, 4, 5 10 माळा आणि हे मणी 3 म्हणजे 5.31. आता 58 आहेत तर 58 म्हणजे काय 10 किती असणार आहेत ह्या 1, 2, 3, 4, 5 5.81 आपण म्हटलं बरोबर आहे. म्हणजे ह्या 5 किती आहेत हे सॉरी 10 5 1, 2, 3, 4, 5 आणि आता ह्या 5 माळा आहेत आणि मणी किती असणार आहेत तर ते आहेत 8 म्हणजे 3 आणि 3 2 6 आणि 7 8 8 मणी म्हणजे 5.1 आणि 8.1 म्हणजे ह्या 5 एका घरात एकाला घाला आणि दुसऱ्या घरात दुसऱ्याला घाला. आता इथं 10 5 माळा म्हणजे हे 10 5 माळा आणि 6 मणी म्हणजे 6 घ्या 1, 2, 3, 4, 5, 6 तर आपण काय म्हणतो 51, 52, 53, 54, 55, 56 इथे येणारे संख्या 56. तुम्हाला जर तसं नाही तसं मोजू शकता मग आता इथं 56 म्हणजे 5 इथं आपण लिहिलं होतं 5.61 म्हणजे 56. आता इथं 54 दिलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे म्हणजे 5.1 आणि हे 4 5.41 5.41 आहेत म्हणजे किती झाले 54. इथे लिहायचं 10 किती माळा 5 आणि 4 मणी हे झाले तुमचे 54. अशा प्रकारे तुमच्याजवळ आता मी 60 तुम्हाला शिकवलंय तुम्ही अशा प्रकारे बदलून बदलून तुम्हाला आता एक करायचं आहे आणि हे वाचन सुद्धा करायचं 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 59, 60 कशाप्रकारे करायचं ते सांगितलंय 5.1 5.21 5.31 5.41 5.51 5.61 5.71 5.81 5.91 आणि 6.01. तर तुम्हाला आता मागची पुढची संख्या आता ओळखता आली पाहिजे आणि लिहिता सांगता सुद्धा आली पाहिजे. आता दुसरं जे आहे तर आता पहा दिलेल्या संख्येच्या लगतची पुढची संख्या आता आपल्याला लिहायची आहे. लगतची पुढची आहे आता लगतचा अर्थ काय जवळचा. आता समजा मी एखादी गोष्ट तुम्हाला तर सांग आता एक घर काढून दाखवते
आता इथे मी दोन आकृत्या काढून दाखवलेल्या आहे. हे जे घर आहेत ते जवळ आहेत की दूर आहेत, तर ते आहेत दूर दूर बरोबर आहे. आणि हे कसे आहेत, हे आहेत लगतचे म्हणजे जवळचे, जवळजवळ यांचे आहेत घर. आता ह्यातले पण पाहता, आपण ह्याला एक नंबर दिला, याला दोन नंबर दिला आणि याला तीन नंबर दिला, तर आपल्याला पुढचा मागचा ओळखता आला पाहिजे की आता समजा एकच्या लगतचा पुढचा कोणता आहे, एकच्या लगतचा दोन, याच्या एकदम शेजारी कोण आहे, हा दोनच्या एकदम दोनच्या पुढचा लगतचा तीन. आता त्याप्रमाणे जसं पुढचा आपण म्हणतो तसं मागचं येतं, तीनचा मागचा लगतचा दोन, दोनच्या मागचा लगतचा एक, म्हणजे आपण पुढचा मागचा दोन्ही ह्याच्यामध्ये सांगू शकतो. लगतचा हा पुढचाही असतो आणि मागचाही असतो. तर आपल्याला लगतची पुढची संख्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला लिहायची आहे. म्हणजे आपण जे 51 ते 60 पर्यंत शिकलो, तर आता 54 आहे, तर 54च्या पुढची लगतची जी संख्या आहे ती आहे 54 झाल्यावर 55, त्याच्यानंतर 58च्या पुढची 59 आणि 56च्या लगतची पुढची 57. हे तुम्हाला आता लगतच समजलं असेल. आणि आता हा जो आहे आपल्याला हा आता रिकामे जागी योग्य संख्या लिहाय, तर आता इथं पाहू उलटा दिलेला आहे, हा इकडून आलेला आहे 51 मग 52 53 54 55, जे दिलेलं आहे ते लिहायचं नाही आहे, 55 दिलेला लिहायचं नाही, पुढे 56 जायचं, पुढे मग 57 58 59 आणि 60. तर हे आपण पा दरवेळी असं लिहितो, तर आता असं आपल्याला इकडून त्यांनी घ्यायला सांगितलेलं आहे क्रम त्याचा. तर आता ह्याच्यामध्येच तुम्हाला पा लगतची पुढची मागची संख्या समजेल. जसं आता हे आहे ह्याची पुढची संख्या लगतची 52, 52च्या पुढची लगतची 53, 53च्या पुढची 54, इथंच आपल्याला समजते 54च्या पुढची 55, 58च्या पुढची 59 आणि 56च्या पुढची 57. तर पहा आपण आज काय काय शिकलो, तर आज आपण 51 ते 60 पर्यंतच्या संख्यांची ओळख आणि त्याचं लेखन कसं करायचं हे शिकलेलं आहात. मला वाटतं तुम्हाला याचा सराव तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ते आहे, तर ते त्याच तुम्ही वाचन करा, सराव करा. आणि अतिशय सोप्या प्रकारे मी तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. तर मला वाटतं हा जो माझा हा व्हिडिओ आहे आणि हा घटक आहे तो तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल. आणि जर आवडला असेल तर तुम्ही तो तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या काही अडचणी असल्यास कमेंट्स करावा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.